नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल किंवा जो फोटो बघितला आहे, पावसाळी हिरवीची काकडीची लागवड असेल, जी पावसाळी काकडी आहे, कधी लागवड करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला मिळणारं उत्पन्न असेल, चांगल्या पद्धतीने मिळेल, फोटो चांगला राहील, ग्रोथ चांगली जाईल, येणारी आली अडचण असेल तर कोणत्या महिन्यात करणं गरजेचं राहील की जेणेकरून आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीने फायदा मिळेल. तर याच्यात मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छोट्याशा जाणून घेऊ की पावसाळी हिरवी काकडी लागवड कधी करणं गरजेचं राहील. तर याच्यात मित्रांनो, अजूनपर्यंत जे कोणी नवीन शेतकरी बांधव असेल त्यांनी आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनल सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकन दाबा या ठिकाणी विसरायचं नाही. आणि हा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. काही सांगायचंय, काही सुचवायचंय आणि निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मित्रांनो, पावसाळी आपली हिरवी काकडी लागवड करायची तर बऱ्याचशा ठिकाणी काही भागांमध्ये 15 ऑगस्टच्या मुहूर्तावरती या ठिकाणी काकडी लागवड केली जाते. कारण का, जे येणारे जून जुलैचे दिवस असतात या ठिकाणी पावसाळी दिवस असतात, पाऊस पडण्याचा कालावधी असतो. पण एक सांगण्याचा हेतू करेल की जे काही शेतकरी बांधव आहेत हे आपल्या डेअरिंगवरती, आपल्या बेसवरती साधारणपणे 15 जुलैच्या पुढे, जुलै एंड असेल किंवा याच्यामध्ये चालू करून लागवड करून देतात. साधारणपणे येणाऱ्या 45-50 दिवसांमध्ये या ठिकाणी पहिला हार्वेस्टिंग थोडा या ठिकाणी होत असतो. लागवड करत असताना साधारणपणे जेवढी लागवड आपल्याला 15 ऑगस्टच्या अगोदर करता येईल तेवढी आपल्याला फायदे राहील. शक्यतो लागवड करताना या ठिकाणी ड्रिप सिस्टीम करा, बेड पद्धत करा, त्याचबरोबर तारेवरती करा. कारण पावसाळी दिवस राहतात, जमिनीवरती किंवा जो आपण असणारा जो माल आहे आपण त्याला भेटी काकडी म्हणतोय जमिनीवर, तर या काकडीला या ठिकाणी जमिनीवरती असल्यामुळे मातीनं खराब होणं किंवा फंगसचा प्रादुर्भाव, बुरशीचा प्रादुर्भाव हा जाणवत असतो. या ठिकाणी काकडी लागवड करत असताना शक्यतो मल्चिंग पेपरचा वापर करा, बेडवरती करा आणि विशेष म्हणजे तारेवरती करा, ते जेणेकरून चांगलं उत्पादन मिळेल. हिरवी काकडीची लागवड करत असताना साधारणपणे 15 ऑगस्टच्या अगोदर जेवढी करता येईल तेवढी खूप फायदेशीर आहे. कारण येणाऱ्या बाजारभावामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला काकडी बघायला मिळते, बाजारभाव सुद्धा चांगले मिळतात, उत्पन्न सुद्धा चांगल्या पद्धतीने निघते. तर या ठिकाणी लागवड करताना आपल्याला 15 ऑगस्टच्या अगोदर या ठिकाणी लागवड करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना पावसाळी काकडीला या लागणारे लागणारं जे खत व्यवस्थापन आहे ते सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये दिलं आहे, ते सुद्धा एक आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायचंय की जेणेकरून कोणकोणते न्यूट्रिशन गरजेचं आहे. कारण मित्रांनो, जर सर्व सांगत बसलो तर या ठिकाणी हा व्हिडिओ खूप मोठा होईल. ते सांगण्यापेक्षा आपण मागला व्हिडिओ दिला आहे ते सुद्धा चेक करून घ्या किंवा पाहून घ्या की त्याने सुद्धा आपल्या थोडीशी माहिती चांगल्या पद्धतीमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर जे आळवी व्यवस्थापन आहे ते सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी महत्वाचे 5 आळवणे दिले ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे की आपल्याला त्याचा कशापद्धतीने फायदा करता येईल. त्याचबरोबर वॉटर सोल्युबलचं कार्य आहे आणि विशेष म्हणजे येणाऱ्या रोगराईंवरती या ठिकाणी नागाळीचा प्रादुर्भाव असेल, करपा आहे, भुरी आहे, डावणे आहे, स्टेप बाय स्टेपचे आपल्याला या ठिकाणी स्प्रे शेड्यूल आपण टाकलेले आहेत की जेणेकरून आपल्याला ते सुद्धा या ठिकाणी त्याचा फायदाच फायदा होणार आहे. त्याच्यामुळं आणि निश्चितच या ठिकाणी फुलांची संख्या कमी राहील, नरफुलांचं प्रमाण सुद्धा चांगलं कमी राहील. त्यानिश्चित आपल्या या ठिकाणी नरफुलांचं प्रमाण कन्वर्ट करण्यासाठी या ठिकाणी सुरुवातीला हिरव्या काकडीसाठी इथ्रेल 3 ml 15 लिटर पंपासाठी आणि नंतर 5 ml असं प्रमाण या ठिकाणी 2 स्प्रे आपल्याला इथ्रेलचे काढून घ्यायचे, त्याचा आपल्याला फायदा निश्चितच या ठिकाणी होणार आहे. कारण मित्रांनो, नरफुलाचं प्रमाण मादी फुलामध्ये कन्वर्ट करण्यासाठी सुरुवातीच्या स्टेजमध्ये जे आपण लागवड प्लांटेशन दुसऱ्या तिसऱ्या पाण्यावरती असताना या ठिकाणी आपण इथ्रेलचा स्प्रे काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ना फुलकळीची अवस्था असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ दिले, परत करपा, भुरी, डावणे, नागाळीचा प्रादुर्भाव असेल ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकले. त्याबरोबर पुगवण अवस्था असेल, शायनिंग आहे, चकाकी आहे, चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी टाकण्यासाठी कुठे कुठे स्प्रे करणं गरजेचं राहील ते सुद्धा आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि विशेष म्हणजे या काकडी पिकाला येणारा जो निमाटोडचा प्रादुर्भाव असेल त्या निमाटोडच्या प्रादुर्भावासाठी सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे. किंवा आपण या ठिकाणी जैविक बेसमध्ये म्हणलं तर पॅसोलोमायसिन आहे, केमिकल बेसमध्ये म्हणलं तर व्हॅलिन प्राइम आहे, सुद्धा हे आपल्याला या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर ना विषय अतिशय विषय महत्वाचा असणार असेल तर ती फळ आहे, तो प्रॉब्लेम आहे तर ती फळमाशीचा प्रादुर्भाव. या फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा बरंचसं पीक आपलं नुकसानग्रस्त होत असतं. काही शेतकरी बांधव माल पिकवतात खूप चांगला पण या ठिकाणी वेस्टेज हा भरपूर जात असतो किंवा खराब होत असतो. काही ठिकाणी ज्या काकडी आहे ती बँड असते, या ठिकाणी फळमाशीने टोच मारलेली असते, म्हणजे हा जो बराचसा निघणारा जो नफा असेल हा फेकून द्यावा लागतो. तर या ठिकाणी सुरुवातीच्याच फ्लावरिंग स्टेजमध्ये या ठिकाणी आपल्या फळमाशीचा जे लोअर असेल, जे ट्रॅप आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने कंट्रोल करायचे. तर चांगल्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी काकडी लागवड करत असताना
ह्या पद्धतीमध्ये जर नियोजन करून जर लावलं तर खूप चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या ठिकाणी रिझल्ट आलेला दिसणार आहे. तर निश्चितच मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर पावसाळी हिरव्या कडेलाची लागवड कशी करताना कशा पद्धतीने करता येईल किंवा कसं करू शकतो हे आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच ते तुम्हाला आवडले असेल अशी अपेक्षा करतो. अजूनपर्यंत जे कोणी नवीन शेतकरी बांधव असेल त्यांनी आपल्या कृषी मित्र निलेश चौरात या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासारखं केलं तर करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, या ठिकाणी विसरायचं नाही आहे. ह्या मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. काही सांगायचं आहे, काही सुचवायचं आहे तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.